मनी मध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. नितीन कंपनी जंक्शन येथे वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना वागळे स्टेट पोलिसांनी केली अटक. 500 चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफ करण्यासाठी भाजपाने घेतला पुढाकार. महिला वेटरवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा. पडगा येथे महावितरणच्या वीज वाहिनीत बिघाड झाल्याने ठाणे जिल्ह्यात 2 तास वीज पुरवठा झाला खंडित. MMRDA ने प्रकल्प बाध्यांसाठी मोठ्या आकाराची घरे बांधण्याचा घेतला निर्णय. ठाणे महिला काँग्रेसने रस्त्यांवर झोपणाऱ्या गोरगरिबांच्या अंगावर घातले मायेचे पांघरुण. नितीन कंपनी जंक्शन येथे वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना वागळे स्टेट पोलिसांनी अटक केली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना ठोशाभुक्याने मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांना भावांना वागळे स्टेट पोलिसांनी अटक केली. जिजामाता नगर येथील योगेश आणि महेश माने असे त्या भावांची नावे असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती वागळे स्टेट पोलिसांनी दिली. नितीन नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी वागळे स्टेट वाहतूक शाखेमार्फत नाकाबंदी सुरू होती. या दरम्यान महेशला वाहतूक पोलिसांनी पकडले. त्यावेळी LMT पावती दिल्या कारणावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेव शिंदे आणि पोलीस हवालदार दाभाडे यांच्याशी महेश यांची बाचाबाची झाली. त्यातूनच त्याने रिक्षा चालक असलेला भाऊ योगेशला बोलावून घेतले. त्यानंतरही त्या दोघांनी शिवा शिंदे यांच्याशी बाचाबाची करून त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना ठोशाभुक्याने मारहाण केली. तसेच त्यांची कॉलर पकडून ढकलून दिले. त्यामध्ये त्यांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात दुखापत झाले. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना दोघांनी शिवीगाळ केली. या प्रकरणी शिव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तसेच त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक VS लबडे यांनी दिले. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. 500 चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफ करण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने 500 चौरस फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्यास तसेच 500 ते 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना सवलत देण्याचे वचन दिले होते. सेनेकडून ही वचनपूर्ती होत नसल्याने आता भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. त्या कर व सवलतीसाठी पाटील यांनी प्रस्तावाची सूचना मांडली असून येत्या सर्वसाधारण सभेत ती स्वीकृत करावी अशी विनंती महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे केली. ठाणे आणि मुंबई महापालिकांच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना विरुद्ध भाजप असा उभा संघर्ष टाकला होता. मुंबई शिवसेनेला भाजपच्या सहकार्याने सत्ता स्थापन करावी लागली असती तरी ठाणेकरांनी मात्र शिवसेनेला स्पष्ट बहुमत प्रदान केलेले आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या शिवसेनेकडून जास्त अपेक्षा आहेत. शिवसेनेच्या हाती सत्ता द्या, मालमत्ता करात माफी देऊ असे आश्वासन निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह ठाणेकरांना दिले होते. निवडणुकीनंतर पालिका आयुक्तांनी मांडलेला अर्थसंकल्प मंजूर करत असताना या सवलतीचा ठराव सत्ताधाऱ्यांकडून होईल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी या करमाफीचा कोणताही प्रस्ताव मांडून तो मंजूर केलेला नाही. नजीकच्या काळात कोणत्याही निवडणुका नसल्याने यंदाच्या वर्षी करमाफी देऊ नये, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याबाबतचा निर्णय घ्यावा असा एक मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्यामुळे करमाफीचा प्रस्ताव लांबणीवर टाकल्याचेही सांगितले जात आहे. शिवसेना आपल्याला वचनपूर्तीसाठी प्रयत्न करत नसल्याने आता भाजपने त्यासाठी पुढाकार घेत शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न चालवला आहे. कृष्णा पाटील आणि त्यांची पत्नी नंदा पाटील या भाजपच्या नगरसेवकांनी या करमाफीसाठी प्रस्तावाची सूचना मांडली आहे.
नंदा पाटील 2012 साली शिवसेनेच्या नगरसेविका होत्या। पाटील दाम्पत्याने भाजपची उमेदवारी मिळवत विजय नोंदवलाय। त्यांनीच आता उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वचनपूर्तीसाठी करमाफीचा प्रस्ताव मंजूर करावा असा प्रस्ताव मांडला आहे। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप? महिला वेटरवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। बार मध्ये महिला वेटरचे काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या 33 वर्षीय वाहन चालकाला दोषी ठरवून ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस सी खलिपे यांनी 10 वर्ष सक्त मजुरी आणि 15,000 दंड अशी शिक्षा ठोठावले। दंडाची रक्कम 1 महिन्याच्या पीडित महिलेला देण्याचे आदेश दिले। ठाण्याचे उपनेतील बार मध्ये ही 28 वर्षीय महिला वेटर म्हणून काम करते। आरोपी चालक अजय राम अवतार हा सातत्याने बार मध्ये यायचा, त्यामुळे पीडित महिला आणि आरोपी एकमेकाला ओळखत असत। 13 ऑगस्ट 2016 रोजी मध्यरात्री ड्युटी संपल्यावर पीडिता कारमधून घरी निघाली असता अजयने तिचा दुचाकीवरून पाठलाग करून जबरदस्तीने तिला लॉजवर नेले, तसेच बेल्टने मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केला। तेव्हा भेदरलेल्या पीडितेने लॉजच्या बाथरूम मध्ये जाऊन पोलिसांना फोन केल्याने तिची सुटका करण्यात आली। मात्र तोपर्यंत नराधम अजय पळून गेला होता। पोलिसांनी त्याचा शोध घेऊन गुन्हा दाखल केला। या खटल्यात पीडितेच्या वतीने सरकारी वकील वंदना जाधव तर आरोपीच्या वतीने धर्मेंद्र सिंग बिस्ट यांनी न्यायालयात युक्तिवाद केला। मात्र आरोपीच्या वतीने साक्षी पुरावे सादर करण्यात असफल ठरले, त्यामुळे आरोपीने पीडितेला मारहाण केल्याचे आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध केल्याचा वैद्यकीय पुरावा या प्रकरणात महत्त्वाचा ठरलाय। आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। पडगा येथे महावितरणच्या वीज वाहिनीत बिघाड झाल्याने ठाणे जिल्ह्यात 2 तास वीज पुरवठा खंडित झाला होता। पडगा येथे महावितरणच्या 400 KV वीज वाहिनीचा ब्रेकर तुटल्याने ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आदी भागांमध्ये 3 तासाहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित झाला। त्याचा फटका 5 लाख ग्राहकांना बसला। वीज प्रवाह खंडित झाल्याने ठाण्यात पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबत लांब रांगा लागल्या। दरम्यान दुरुस्तीला 3 ते 4 तासांचा कालावधी गेल्यानंतर सर्व भागांचा वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला। ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भागांना शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास अचानक वीज प्रवाह खंडित होण्याचा फटका बसला। कोणतीही सूचना न देता तो खंडित झाल्याने ग्राहक चिंतेत होते। ठाण्यातील अनेक भागात वीज गायब झाली होती। घोडबंदर, कळवा, मुंब्रा, वाघेचा काही भाग यामुळे प्रभावित झाला होता। नेमका काय प्रकार घडला हे समजणे कठीण झाले होते। विशेष म्हणजे ठाण्यातील पेट्रोल पंपावर दुपारच्या सुमारास वाहनांच्या रांगा कमी असतात, परंतु वीज प्रवाह खंडित झाल्याने अनेक पंपांच्या ठिकाणी वाहनांच्या लांबत लांब रांगा लागल्या होत्या। CNG पंपाच्या ठिकाणी देखील रिक्षांच्या 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या।
केवळ ठाण्यातच नाही तर ग्रामीण भागातही यात प्रभावित झाला होता. तसे डोंबिवली, कल्याण, पूर्व उल्हासनगर, बदलापूर आदी भागांना देखील याचा फटका बसलाय. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. MMRDA ने प्रकल्प बाधितांसाठी मोठ्या आकाराची घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. MMRDA रेंटल हाउसिंग योजनेतून अवघी 160 चौरस फुटांची घरे बांधली जात होती. खुराड्या समान या घरांबाबत असंख्य तक्रारी केल्या जात होत्या. ठाण्यात सध्याची घरे ही प्रकल्पग्रस्तांना देऊन विकास कामांचा मार्ग सुकर करण्यात आला होता. मात्र तरीही छोट्या आकाराच्या घरांबाबत नाराजी कायम होती. या योजनेतून नव्याने मिळणारी घरे मात्र ती 320 फुटांची आहेत. त्यामुळे इथे वास्तव्याला येणाऱ्या प्रकल्प बाधितांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे महापालिकेच्या विविध विकास कामांसाठी घरे देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ही नवी ही घरे पालिकेला मिळणार नाहीत असे MMRDA ने कळवले असल्याने पालिकेची मोठी अडचण झाली आहे. MMRDA च्या नकारानंतरही घरे मिळवण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सरनाईक, आयुक्त जयस्वाल कसोशीने प्रयत्न करत आहेत. शहरी भागातील गरिबांना पक्क्या घरांमध्ये वास्तव्य करता यावे यासाठी MMRDA ने ही भाडे तत्वावरील घरांची योजना आखली होती. त्यातून बांधकाम व्यावसायिकांना वारेमाप नफा कमवला असला तरी योजनेतील 160 चौरस फुटांचे घर एका कुटुंबासाठी अत्यंत अपुरी पडते. केवळ घराचे आकारमान कमी नसून या इमारतीमध्ये अनंत गैरसोयी सुद्धा आहेत. त्यामुळे घरे सुरुवातीला पासूनच वादाच्या भवरात सापडली. या घरांचा आकार आणि किमान सोयी सुविधांसाठी सातत्याने आग्रह धरला जात होता. ठाणे शहरातील योजनेअंतर्गत 12 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी काही प्रकल्पातून पालिकेला 3696 घरे प्राप्त झाली आहेत. या घरांमध्ये पालिकेने रस्ता रुंदीकरणातील विस्थापित, प्रकल्प बाधित आणि धोकादायक इमारतीमधल्या कुटुंबांना स्थलांतरित केलंय. घरांचे आकारमान कमी असल्यामुळे पुढील प्रकल्पात मोठ्या आकाराची घरे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यापुढे योजनेतील सुमारे 4000 घरे तयार होणार असून ती 320 चौरस फुटाची असतील अशी माहिती हाती आली. Zip your wallets, don't worry, man. He will travel swift and fast. Cause TJSB Kana, yeah, hey, yeah, magic transap. ठाणे महिला काँग्रेसने रस्त्यांवर झोपणाऱ्या गोरगरिबांच्या अंगावर मायेचे पांघरून घातले आहे. ठाणे शहरात सिग्नलवर रोजगार करून उड्डाणपुलाखाली आपला संसार थाटणाऱ्याची संख्या मोठी आहे. थंडी, ऊन, पावसात हे गोर गरीब रस्त्यावर झोपतात. अशा लोकांना मायेचे पांघरून घालण्यासाठी कोणी पुढे येत नाहीत. अशा वेळी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे शहर काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ शिल्पा सोनने यांनी या गोर गरिबांना चादरी वाटप करून एक प्रकारे मायेचे पांघरून घालून आपल्या नेत्याला वाढदिवसाची आगळीवेगळी भेट दिली आहे. तसेच सिग्नल शाळेत शिकणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून एक प्रकारे या मुलांच्या शिक्षणाला हातभार लावलाय.
यावेळी ठाणे शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सौ शिल्पा सोनने, ठाणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नंदू मोरे, सनी थॉमस, युवा नेते विनीत मोरे, सेवादल संघटक संभाजी जाधव, काँग्रेस चिटणीस अंजनी कुमार सिंग, मनोज पांडे, ठाणे शहर काँग्रेसच्या उपाध्यक्ष सौ उर्मिला सावंत, सरचिटणीस सुनीता राऊत, मंगल शिंदे, ब्लॉक अध्यक्ष ललिता पंडागळे, शहनाज खान, मीना कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. तर या होत्याच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पणी वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.